पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. आणि विशेष म्हणजे हत्येनंतर पतीनं पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. मीरा रोडच्या गोल्डन नेस्ट परिसरात ही घटना घडलेली आहे. मधुवंती कोटे असे या महिलेचं नाव असून गिरीश कोटेनं तिची ही निर्घृण हत्या केली आहे. 2011 साली लग्न झालेली मधुवंती आणि गिरीश इथल्या नक्षत्र टॉवरमधल्या 14व्या मजल्यावरती राहत होते. त्यांना 1.5 वर्षांचा मुलगा देखील आहे. पती पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होतं. 2 दिवसांपूर्वी गिरीशनं धारदार हत्यारानं पत्नी मधुवंतीची हत्या करून मृतदेहाचे 3 तुकडे केले. डोकं आणि धड फ्रीजमध्ये तर पायाचे भाग बेडरूममध्ये ठेवले होते. मित्राच्या मदतीनं गिरीशनं या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रानं ही बातमी पोलिसांना कळवल्यामुळे गिरीशला ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडेही ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. बायकोला मारल्यानंतर त्याचे 4 प्रकारचे तुकडे केलेले आहेत. कमरेपासून खाली वर छाती, कमरेपासून वरचे आणि डोक्याचे वरचे असे टोटल 4 तुकडे आहेत. त्याच्यापैकी 3 तुकडे जे होते ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत त्याच्या किचनमधल्या, आणि एक जे पाया कमरेपालचा खालचा भाग होता तो बेडरूममध्ये त्याच्या गादीवर ठेवलेला होता. आरोपीला काय अटक वगैरे केला? आरोपीला ते ताब्यात घेतलेले, विचारपूस चालू आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.